विठुरायाच्या गजरात अवघी बाळ गोपाळांची पंढरी पनवेलमध्ये अवतरली असून वरुणराजाच्या साक्षीनं मृदुंगाच्या तालावर मुलांनी वारीचा अनुभव पनवेलमध्ये घेतला पनवेलमधील वसुंधरा फाऊंडेशन आणि नाचग घुमा यांच्या वतीने ठेवा संस्कृतीचा अंतर्गत आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन केलं होतं छोटे विठोबा रखुमाई पालखी अब्दागिरी झेंडे मानाचा दंड आणि छोट्या वारकऱ्यांची मांदियाळी सर्वांचं आकर्षण बनलं होतं या दिंडीला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत चिमुकल्यांचं कौतुक केलं सावरकर चौकातील रामेश्वर मंदिरामधून बाळगोपाळांच्या दिंडीला सुरुवात झाली गजराच्या तालावर दिंडी लोखंडी मार्गे वडाळा तलाव येथे आल्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील यांनी दिंडीचं स्वागत केलं आणि पालखीचं दर्शन घेतलं यावेळी सोशल मीडिया शहर संयोजक प्रसाद हनुमंते रूपेश नागवेकर महेश सरदेसाई केतन खुटले प्रसाद कंधारे नरेंद्र सोनवणे विनीत मडवी रवी संदेपाल उपस्थित होते गजराचा ताल आणि वारकरी पावलीसोबत पखवाज यामुळे सगळे वातावरण भक्तिमय झाले होते समृद्धीचे आणि एकतेचे प्रतीक असलेल्या वारीची परंपरा बाळगोपाळ पुढे नेत आहेत याचं आमदार प्रशांत ठाकूर यांनी कौतुक करून आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या या दिंडीचं आयोजन सुनीता खरे अपर्णा नाडगोंडी अमिता मस्कर विनीता शेट्टे कीर्ती जोशी अदिती बेलोसे प्रीती देसाई लीना भोंगे गौरी चितळ यांनी केलं होतं